हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आम्ही आलो होतो काकींकडे, मम्मीच्या ज्या फ्रेंड आहेत अदर्क काकी त्यांच्याकडे. दुपारपासून मी इथे थांबलो आणि आज दुपारी जायचं होतं ॲक्च्युली, पण परत प्लॅन तो थोडासा चेंज केला. आज आमची आहे लग्नाची ॲनिव्हर्सरी. नरेंद्र आलेले आहेत इथे, आमच्या पिल्लूला पण रेडी केलेलं आहे आम्ही, आणि आम्ही आता चाललो बाहेर जेवायला. मग काकींना पण म्हणलं की तुम्ही पण चला. आणि तर आता काकी, त्यांची मुलगी, नरेंद्र, मी, आमची शोना आणि मम्मी असे सण चाललो आहे जेवायला आता बाहेर. तर ॲक्च्युली दुसरा ड्रेस एक नवीन होता मला जो घालायचा होता, तो पण परत कॅन्सल केला कारण परत फिटिंगचा वगैरे प्रॉब्लेम होतो, त्यामुळे जीन्स टॉप घातले मी. तर आता बाकीचे लोक तयार होतात आणि ते तयार झालं की बाहेर जाऊ, थोडंसं फिरू आणि मग जेवण करून घरी जाऊ, इतकंच आहे. बाकी विशेष काही करणार नाही आहोत. तर आर यू रेडी? पुढचे काही वर्ष पुन्हा, पुढचे काही वर्ष नाही, पुढचे जोपर्यंत आहे तोपर्यंतचे वर्ष माझ्यासोबत घालवण्यासाठी. तर येस, 8 वर्ष कम्प्लीट झालेत आमच्या लग्नाला. आणि यावर्षी पहिल्यांदाच झाले की आधी गेल्या वर्षी आमच्या इथं होती, यावर्षी इथं समोर आहे आमची पिल्लू. पण म्हटलं कसं वाटतंय आमच्यासोबत यावर्षी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करताना? ते म्हणत असेल काय तर माझं, मला केक नाहीच कट करणार खाणार. आम्ही केकच कट नाही करणार आहे ना पिल्लू, है मी आम्ही केकच कट करणार नाही आहे ना पिल्लू. काय चाललंय? काय चाललंय? हा चला चला. पडेल मागे जाऊन बाई. हॅलो पिल्लू, पिल्लू बाई, मी आणि नरेंद्र चाललोय ऑटो बघण्यासाठी. फोर व्हीलर आहे पण चालवतो कोणाला येत नाही, त्यामुळे ऑटो बघायला चाललोय. टू व्हीलर आणले नरेंद्रने, त्याच्यावर आम्ही दोघं जाऊ आणि त्यांच्यासाठी ऑटो बघायला चाललोय. मग काय काय नरेंद्र, काय क्लोज करायला लागतो इथे? हे भूत बंगलो वाटतंय की नाही? पुरामध्ये हे झालेलं म्हणे बंद नाही, पण हे सगळे हे जे आहेत ना लाईट, हे पुराच्या पाण्यात पूर्ण गेलेलं ना, त्यामुळे असं झालंय म्हणे. खर्च भरपूर आला, मग भरपूर हे झालं त्यांचं नुकसान. बापरे, कुठून निघले? तर आम्ही ऑटो मिळते का पाहायला गेलो होतो आणि नशिबाने लगेच भेटली. रिटर्न पुन्हा मी घरी आलो आणि त्या तिघींना मी ऑटोमध्ये बसवलं आणि पुन्हा मग हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. आम्हाला कुणाला अजून भूक लागलेली नाही आहे, त्यामुळे आम्ही चाललो स्टार बाजार फिरायला. फिरून फिरून स्टार बाजार फिरणार आहे, भूक लागणार आहे. हो, थोडं चालून चालून भूक लागेल, मग मस्त जेवण लागेल. नरेंद्रकडे देवा नाही असू. तर फर्स्ट टाइम असं झालं की आम्ही हिला घेऊन बाहेर आलो आणि ही जागी आहे. पिल्लू काय काय बघते, काय काय दिसतं तुला? पिल्लू काय पाहिजे तुला, कुठला ड्रेस पाहिजे? हा पाहिजे, एक दाखव गेला. पिल्लू हा ड्रेस पाहिजे तुला, हे बघे बघे बघ, हादलेश हा घेऊया, हादलेश घ्यायचा. हा 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 हा, मस्त घेऊया. पाहिजे काय तुला, पाहिजे काय पाहिजे काय तुला? हे बघे बघ, हा पाहिजे, हा मस्त आहे ना. हा छान आहे ना मम्मी, छान आहे. एवढाच साईज असेल ना याची पण? चला लेते हैं हम, लेते हैं ये ड्रेस. काय झालं तुला, काय आलं, काय झालं पिल्लू? थोडंफार जे महत्वाचं सामान होतं ते घेतलंय आणि आम्ही चाललोय आता जेवायला.
नरेंद्रला त्यांचे कोणतरी फ्रेंड्स भेटलेत म्हणून ते थांबले तिथे मागेच. त्याचं जेवायला चाललं. आता मी प्लीज तोच स्पून घेईल. आम्ही केक कटिंग करणार नव्हतो, बट आमच्यासोबत जी फॅमिली होती त्यांनी केक ऑर्डर केला होता, तर ते केक कट केला, जेवलो आणि मग आम्ही घरी निघालो. नेक्स्ट डे मम्मी चालली होती कोवाडला रिटर्न, गावी पण सगळं बघायचं होतं. तर पॅकिंग वगैरे सगळं करून ऑलरेडी गाडीमध्ये ठेवलं होतं मी, आणि गावाकडूनच मागवली होती कारण मम्मी एकटी जाणार होती, सो ओळखीचं कोणतरी असलेलं बरं म्हणून गावाकडून गाडी मागवलेली मी. ये म्हणा आईला, लवकर ये म्हणा आईला, लवकर लवकर ये, पळत ये. त्यांनी काय माहिती आता सांगलीच गेला त्यामुळे उशीर होईल. इकडनं जाऊ नको, इकडनं समजणार नाही, असं स्ट्रेट जावा जिथं रस्ता जमतोय का नाही तिथनं हा राईट जायचं, सरळ जावा रोड. मोबाईल घेतलीस काटून येते जाय का आता? नि काय आता हा रोड सरळ उजवा वळायचं आणि परत उजव्या हातात वळायचं. तर आताच मम्मी गेली रिटर्न गोवाडला, बरेच दिवस झाले तर आता इकडे आलेली आहे आणि घरी पण म्हणलं लक्ष ठेवायला पाहिजे थोडंफार, आणि सगळे आता सगळं व्यवस्थित करून घेतलंय आणि पुन्हा ते कुठं उंदीर वगैरे असं काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मम्मी म्हणली की जाऊन येते थोडे दिवस. त्याला जाताना इमोशनल झाली होती कारण बाळासोबत आता थोडी सवय झाली गेली 15 दिवस, त्यामुळे इमोशनल झाली होती. त्यात तिला तिकडे ना जायचं म्हणजे खूपच हे झालं होतं कारण पप्पांचं वावरसारखं असायचा घरात, त्यामुळे ते तिला सारखं जाणवते आता, एकटी असते घरी त्यामुळे सारखं जाणवत राहतं तिला. आणि संध्याकाळ म्हणाली की संध्याकाळ झाली की अजून त्रास होतो सारखं, म्हणजे एकटं एकटंच घरात चांगलं नाही वाटत. पण तिला आम्ही म्हणत होते की नको जाऊस थांब इथेच, बट ते घरी पण म्हणाले की जाऊन थोडंसं बघितलं पाहिजे दोघांच, आता सगळं व्यवस्थित करून घेतलं आहे आणि कुठे बाकी ती तेच म्हणाली की आता गावी पण थोडे दिवस जाऊन आलं पाहिजे असं, म्हणजे नको घर बंद ठेवायला. घर कधीच बंद नव्हतं ना इतकी वर्ष, इतक्या वर्षात असं 1-2 दिवसापेक्षा जास्त कधीच आमचं घर बंद नव्हतं, त्यामुळे तिला ते वाईट वाटत होतं आणि म्हटलं की थोडे दिवस जाऊन येते मी तिकडे घरी, घराचे आठवण यायला लागले फार म्हणाली. तर म्हटलं ठीक आहे, तिला आता जबरदस्ती नाही करू शकत म्हणून मग ती आता आले आले, मग आता ती थोड्या वेळात पोहोचेल आणि तिला म्हणलं लवकरात लवकर ये परत म्हणून. तर चला आता राजनंदिनी मॅडम आमच्या झोपतात काय बघू थोडं, आणि मला सुद्धा आरामाची सक्त गरज आहे, आपण थोड्या वेळाने पुन्हा भेटूयात. केली तुझी कशी मजा केली, मी कशी मजा केली, घेऊनच नाही गेलो तुला, घेऊनच नाही गेलो. येणार माझ्याकडं, येणार माझ्याकडं, येणार फोन मध्ये तुझी मजा केली की नाही मी. आता राहते मला कळलं, आता मी जाऊ शकतो कुठं पण. पुढच्या वेळेस 3 तास पिक्चरला जायला.
तर घरी जेवणासाठी लागणारं थोडंसं साहित्य न्यायचं होतं म्हणून बाहेर गेले होते आणि पटकन आल्यानंतर जेवण वगैरे आवरलं. सो पुन्हा शूट वगैरे नाही केलं कारण भूक प्रचंड लागली होती. सो कामं पटपट आवरून घेतली त्यामुळे शूट वगैरे काही नाही केलं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.